नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, संस्कृति एज्युकेशन या यूट्यूब चैनल वरती तुमचं स्वागत आहे। या वीडियो मध्ये इत्ता सहावी या मधला 1.2 इंग्लिश विषय 1.2 अभ्यासतोय। त्याच्या आधीच्या वीडियो मध्ये सॉन्ग्स ऑफ हॅपीनेस आपण अभ्यासलेला होता, याची लिंक तुम्हाला वीडियोच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, नाहीतर चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही तिथून पाहू शकता। ठीक आहे, या वीडियो मध्ये आपण पाहूया फन अँड गेम्स विथ तारा अँड फ्रेंड। हे काय बघा 1.2, तर तारा नावाची मुलगी आहे आणि तिचे काही फ्रेंड्स आहेत। ओके, तर कोणकोण आहेत हे फ्रेंड, त्यांचे नाव काय आहेत आणि त्यांना ज्यावेळी सॅड असतात म्हणजे दुःखी असतात, हॅपी असतात, अँग्री असतात आणि स्केअर्ड असतात, तर त्यावेळी ते काय करतात ह्याच्याबद्दलही हा धडा आहे आणि तुम्ही त्यावेळी काय करता ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत। ठीक आहे, तर काय आपण हा धडा पाहूया। बघा काय आहे, तर थोडं कॉन्व्हर्सेशन दिलं, हे जे ताराचे फ्रेंड आहेत ताराशी बोलतायत। काय बोलतायत बघा, हाय आय एम मिया, आय डू एव्हरीथिंग बेटर दॅन कुकू। ठीक आहे, आता मी जसं वाचन करतोय तसं तुम्हीही तुमच्या पुस्तकामध्ये बोट ठेवून इथं वाचन करायचं आहे। ओके, माझ्या पाठीमागे मी हळूहळूच वाचतोय, तुम्हालाही त्याचा व्यवस्थित ऐकून वाचायला फायदा होईल। ठीक आहे, तर ही एक मांजर आहे, काय म्हणते पहा, हाय आय एम मिया, आय डू एव्हरीथिंग बेटर दॅन कुकू। तर कुकू नावाचा एक मित्र आहे यांचा, तर त्या कुकूपेक्षा मी छान करते। ओके, आता कोण कुकू आहे कोण मिया हे लक्षात, मिया तर ही आहे हे लक्षात आलं। ठीक आहे, आता आहे बघा, हाय तारा, गुड टू सी यू अगेन, तारा मला तुला पाहून आनंद झाला। तारा काय म्हणते, हॅलो, लुक, आता हे हा मित्र काय म्हणतोय बघा, लुक पॅडी कुकूज टर्निंग कार्ट व्हील अगेन, कुकूज टर्निंग कार्ट व्हील्स अगेन। ठीक आहे, तर आता मी तुम्हाला शेवटी विचारणार आहे ह्याच्यात कुणाला काय, कुणाचं नाव काय आहे। ठीक आहे, तर पॅडीला हा काय सांगतोय, कुकूज टर्निंग कार्ट व्हील अगेन, तर कार्ट व्हील म्हणजे बैलगाडीचं चाक। ठीक आहे, तर त्या बैलगाडीच्या चाकासारखं कुकू करायला लागलेला आहे। हाय आय एम मिठू, आता हा पोपट काय म्हणतोय, आय एम मिठू अँड धिस इज माय फ्रेंड बिट्टू, अँड धिस इज माय फ्रेंड बिट्टू, म्हणजे ह्याचं नाव काय सांगितलं त्यानं, बिट्टू। नो टूटू गो बॅक होम। ठीक आहे, तर हा मित्र काय म्हणतो, ह्याचं नाव काय, टोटू। ठीक आहे, तर ह्याला काय म्हणतो, नो टोटू गो बॅक होम। तर आता कुणाचं नाव काय आहे हे लक्षात आलं असेल तुमचं, ही जी मुलगी आहे हिचं नाव आहे तारा। ठीक आहे, हिचं नाव आहे मिया मांजर आणि ह्याचं नाव काय असणार आहे, कुकू, कारण यांनी इथं ह्याच्याकडे बोट दाखवले आणि ह्याचं नाव काय घेतले, कुकू। ओके, ह्याचं नाव कोणी सांगितलं आहे, पोपट्यानं काय सांगितलं आहे, बिट्टू। ओके, आणि ह्याने कुणाचं नाव सांगितलं आहे, तर ह्याचं नाव सांगितलं आहे आणि ह्याचं नाव काय आहे, पॅडी। ओके, आणि हा ह्याचं नाव काय आहे, ह्या कुत्र्याचं, टोटू। ठीक आहे, तर अशा पद्धतीत हे ताराशी बोलतायत। त्यानंतर खाली काय सांगितलेलं आहे, तुम्हीही मी जसं वाचन केलेलं आहे तसं तुम्हीही बोट ठेवून वाचन करायचं आहे। डिस्कस द फॉलोइंग क्वेश्चन अँड देन ट्राय टू आन्सर देम इन इंग्लिश। खाली दिलेले प्रश्न डिस्कस म्हणजे चर्चा करा। ठीक आहे, फॉलोइंग क्वेश्चन, खाली दिलेल्या प्रश्नावरती चर्चा करा अँड दे ट्राय टू आन्सर देम इन इंग्लिश, आणि ह्या प्रश्नाचं उत्तर इंग्लिशमध्ये देण्याचा प्रयत्न करा। ओके, तर मी सांगेन तुम्हाला, पण मी इथं कुठे लिहून देणार नाही, मी फक्त सांगेन, ऐकून तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे। ओके, सिंपल आहे, अगदी सोपं आहे, मी सांगेन कसं करायचं आहे ते, कारण इथं खूप जणांनी त्यांची प्रश्नाची उत्तरं दिलीत, तिथं तुम्ही तुमचं नाव टाकायचं आहे। ओके, तर काय आहे बघा, पहिल्यांदा मी प्रश्न वाचतो आणि मग हे लोक काय म्हणतात ते बाजूचे, ते काय म्हणतात ते सांगेन, मग तुम्हाला लक्षात येईल कसं उत्तर लिहायचं आहे। ओके, पहिलं काय, वेन डू यू फील, म्हणजे वेन म्हणजे कधी, तुम्ही कधी असं तुम्हाला वाटलंय का, आणि पुढं डॅश डॅश केलं म्हणजे काय, आनंदी कधी वाटतं तुम्हाला,
हॅपी, सॅड म्हणजे दुःखी कधी वाटतं तुम्हाला, अँग्री म्हणजे रागावल्यावनी कधी वाटतं, आणि स्केअर्ड म्हणजे घाबरल्यासारखं कधी वाटतं. म्हणजे या ठिकाणी हे शब्द ठेवायचे आणि त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. ओके, काय होते बघा, वेन डू यू फील हॅपी, वेन डू यू फील सॅड, वेन डू यू फील अँग्री, अँड वेन डू यू फील स्केअर्ड. आणि मी ह्याचा अर्थ पण सांगितले, हॅपी म्हणजे आनंदी, सॅड म्हणजे दुःखी, अँग्री म्हणजे रागीट, आणि स्केअर्ड म्हणजे घाबरलेला. तर तुम्हाला कधी वाटतं हे, त्याचं उत्तर बघा ह्यांनी काय दिलेलं आहे. आय फील अँग्री म्हणजे हा मिठू काय म्हणतो, आय फील अँग्री वेन समवन ट्रायज टू टच मी, मला राग कधी येतो ज्यावेळी कोणी मला स्पर्श करायचा प्रयत्न करतो त्यावेळी. आणि हा टोटो काय म्हणतो आहे, आय फील हॅपी वेन प्ले विथ पॅडी, म्हणजे हा ज्यावेळी पॅडीसोबत खेळत असतो त्यावेळी त्याला आनंद वाटतो. आय फील सॅड वेन पॅडी गोज टू स्कूल, आणि पॅडी शाळेत गेल्यानंतर मला दुःख वाटते. आता तुम्ही काय करायचं, हेच प्रश्नाची उत्तर तुम्ही दिली तरी काही हरकत नाही, ते बरोबरच आहे, ठीक आहे, पण इथं तुम्ही तुमच्या पद्धतीमध्ये दिलं तर चालेल. आय फील अँग्री वेन समवन टच मी, किंवा समवन पुश मी, कोणी मला ढकलून दिलं तर. ओके, अशा पद्धतीत तुम्ही करू शकता. आणि आय फील हॅपी, आनंद कधी होतो आहे, आय फील हॅपी वेन आय प्ले विथ डॅडी किंवा पापा, आय फील सॅड वेन पापा गोज टू वर्क. ओके, अशा पद्धतीत तुम्ही लिहू शकताय. पुढचा प्रश्न बघा, व्हॉट डू यू डू वेन यू फील हॅपी सॅड अँग्री आणि स्केअर्ड. ज्यावेळी तुम्ही हॅप्पी असता त्यावेळी काय करता, ज्यावेळी तुम्ही सॅड असता त्यावेळी काय करता, ज्यावेळी तुम्ही अँग्री असता त्यावेळी काय करता, आणि ज्यावेळी तुम्ही स्केअर्ड असता त्यावेळी काय करता. आता हे काय करतात बघा, टोटो आणि मिया. आय वॉग माय टेल वेन आय एम हॅपी. जेव्हा हा हॅपी असतो त्यावेळी काय करतो, वॉग माय टेल, टेल म्हणजे शेपूट हालवतो. आय फ्लॉप माय इयर्स वेन आय एम सॅड, आणि ज्यावेळी हा दुःखी असतो त्यावेळी काय होतो, फ्लॉप, फ्लॉप म्हणजे खाली पाडणे, असे त्याची कान खाली पाडतो. ओके, आणि मिया काय करते, आय एम नेवर स्केअर्ड, मिया कधी घाबरत नाही. आणि हा मिटू काय म्हणतो, आय स्क्रीच वेन आय एम स्केअर्ड, म्हणजे हा ओरबडतो कधी हा घाबरलेला असतो त्यावेळी. आता तुम्ही काय करू शकता इथं, आय क्लॅप वेन आय एम हॅपी, आय जम्प वेन आय एम हॅपी. ओके, पुन्हा आय स्लीप वेन आय एम सॅड, त्यानंतर अँग्री, अँग्री झाल्यानंतर आय कॉल माय मदर वेन आय एम अँग्री, अशा पद्धतीत. ठीक आहे, तिसरा प्रश्न बघा, इन ऑर्डर टू फील बेटर, म्हणजे इन ऑर्डर टू फील बेटरचा अर्थ काय होतो, ज्यावेळी तुम्ही असे आनंदी, दुःखी किंवा अँग्री होता त्यावेळी तुम्हाला छान वाटण्यासाठी तुम्ही काय करता. व्हॉट शूड यू डू वेन यू आर सॅड, जेव्हा तुम्ही दुःखी असता त्यावेळी तुम्हाला छान वाटावं म्हणून तुम्ही काय करता. ज्यावेळी तुम्ही रागीट असता त्यावेळी राग घालवण्यासाठी तुम्ही काय करता. आणि स्केअर्ड म्हणजे घाबरलेला, ज्यावेळी तुम्ही घाबरलेला असता तेव्हा परत शांत होण्यासाठी काय करता. ठीक आहे, तर इथं काय सांगितलेलं आहे बघा ह्यांनी, आय स्क्रॅच पीपल, जेव्हा हे रागावलेले असते त्यावेळी काय होते, लोकांना बोच करते. ठीक आहे, तुम्ही पण अशा पद्धतीत उत्तरं लिहा. जेव्हा तुम्ही दुःखी असता त्यावेळी काय करता, आय कॉल माय मदर, आय गो टू माय मदर, अशा पद्धतीत. ठीक आहे, चौथा प्रश्न बघा, व्हॉट कॅन यू डू टू मेक अदर हॅपी ऑर टू मेक अदर फील बेटर, तुम्ही काय करता म्हणजे दुसरे लोक आनंदी व्हावी यासाठी तुम्ही काय करता. आय सिंग सॉन्ग, पोपट काय म्हणतो, गाणं म्हणतो. ठीक आहे, तसं तुम्ही काय उत्तर लिहू शकता, आय प्ले विथ देम, आय गिव माय स्वीट्स टू देम, म्हणजे मी त्यांना माझं खाऊ देऊ शकतो, किंवा अशा पद्धतीत तुम्ही ह्या प्रश्नाची उत्तरं लिहू शकता. ठीक आहे, आता खाली काय चित्र दिलेले आहेत, ठीक आहे, याच्यावरून तुम्हाला समजेल की हॅपी कसं असतं आणि रागीट कसं असतं. ताराचे चित्र, ताराज पिक्चर, हॅपी असल्यावर कसं असतं, सॅड असल्यावर कसं आहे, अँग्री असल्यानंतर कसं आहे, आणि स्केअर्ड असल्यानंतर कसं आहे. ठीक आहे,
अशा पद्धतीत हे या ठिकाणी आपण हॅपी सॅड अँग्री आणि स्केअर्ड ह्याची माहिती घेतलेली आहे. फन अँड गेम विथ तारा अँड फ्रेंड्स, ठीक आहे. याच्याबद्दल काय शंका असेल तर कमेंट करून विचारा. तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, ठीक आहे, लाईक करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गुड हँड रायटिंग, ठीक आहे, तरी गुड हँड रायटिंग फाइंड द राईट वर्ड हे दोन ऑप्शन अभ्यासूया पुढच्या व्हिडिओमध्ये, ठीक आहे. थांबूया आपण इथे. धन्यवाद.